राजमाची हा लोणावळ्यापासून जवळच म्हणजेच 20 ते 25 किलोमीटर असलेला किल्ला, घनदाट जंगलातून हा रस्ता जातो, त्यामुळं तुम्ही पावसाळ्यात जरी या लोकेशनला भेट दिली तर एकदम उत्तमच. उंच डोंगर आणि जंगलाने वेढलेला हा परिसर म्हणजे एक नयनसुखच. आत्तापर्यंत अनेक वेळा आम्ही जंगलेश आपदांच्या मागे या जंगलात खूप वेळा फिरलो आहे. हेच बघा ना रानकोंबडी. डेल्ला ॲडव्हेंचर पासून पुढं आलात की हा कातळजाचा परिसर लागतो. इथूनच तो कातळजाचा मोठा धबधबा कोसळतोय. इथं फोटो काढण्याचा मोह मलाही आवडलाच नाही. तिथून पुढे जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरचा रस्ताही अशाच जंगलातून जातो आणि त्या जंगलातून पुढे डोकावलं की दिसतो तो राजमाची अभेद्य आणि सुंदर किल्ला. पूर्णपणे जंगल व्याप्त असलेला किल्ला आणि रस्त्याची दुरावस्था यामुळे इकडे खूप माणसं यायला धजावत नाही. ती एक पायथ्याला लागणारं हे मंदिर आणि तिथूनच पुढे सुरू होणारं या पायऱ्या. पायऱ्या चढून पुढे आलात की प्रवेशद्वार लागते आणि तिथे बसून हा पूर्ण परिसर निहाळणे म्हणजे एक नयन सुखच. राजमाच्याच्या किल्ल्याला लागूनच पलीकडे जो किल्ला दिसतो तो श्रीवर्धनगड. 2 तासात पूर्ण किल्ला फिरून होतो. पावसाळ्यात बुरुजावर उभा राहून कातळधार धबधबा कोसळताना बघणे म्हणजे खरे सुख. प्रवेशद्वाराजवळच तुम्हाला फोटोग्राफीची थोडी संधी मिळू शकते. किल्ला बघितला आणि आमच्या मेन कामासाठी बाहेर पडलो. जाताना आणि येताना इथल्या जंगलांचं जे आम्ही सौंदर्य निहाळत होतो त्याकरता अवर्णनीयच होतं. आता पुढच्या वेळी सापांसाठी रात्रीच्या वेळी यायचा विचार पक्का झाला आणि आम्ही तिथून निघालो.